आई, अगं इथं मी सुखरूप आहे. हो, हॉस्टेलमध्ये सुद्धा चांगली रूम मिळाली आहे आणि सोबतच्या मुलीसुद्धा सगळ्या चांगल्या आहेत. अगं आजच उशीर झाला आहे, तुम्ही नका काळजी करू. हां अगं ऐक, मी रूमवर पोहोचले ना की फोन करते. हां बाबा, बघितलेस काय? काय विषय रे हो, कुठलं तर चकार पाखरू आल्याला दिसते. चल डाव साधू साधू साधू. ए गुलबदन, जाणे मन हे असं रात्रीच्या वेळी कुठे एकटी एकटी फिरा लागल्यास? अगे चल, आम्ही सोडतो तुला. आम्ही सोडतो, शेफली शेफली सोडतो. चला एक काय चाललंय हे, माझी वाट सोडा. वाट सोडा माझी, नाहीतर मी आरडा ओरडा करेन. कशाला त्रास देताय मला? तुम्हाला काय आई बहिणी नाहीये? काय फरक पडतोय त्रास दिला तर? हे बघे, या आपला इलाका आहे आपला, आणि लय आवाज करू नकोस, कोण ऐकणार तुझे? अगे लोकांचे कान कवाज बंद झाल्यात, नाहीतर ती बंद करता येत्या. याला दिवसा ढवळ्या कुणाला ऐकू जात नाही, रात्रीच काय घेऊन बसल्या? तुम्ही मला इथून जाऊ द्या, नाहीतर मी पोलिसांना फोन करेना. पोलिसांना फोन करणार? पोलिसांना फोन करणार? कर की, कर पोलिसांनी फोन, मग ते तुझ्या बॉडीचा पोस्टमॉर्टम करायलाच डायरेक्ट पोचतील. काय रे, गॅप गुमाना आमच्या सोबत चल, नाहीतर हितच तुकडा तुकडा करीन तुझा एकदम. सोडा सोडा मला, मला जाऊ द्या. ओ मी नाही येत असली मुलगी, मला जाऊ द्यात, मी इथं शिकायला आली. कसली मुलगी नाही म्हणत, ऐका ना माझ्या, माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. सोडा, थोडी तरी माणुसकी दाखवा. माणुसकी? माझ्या आयुष्याची वाट लागेलो, जाऊ द्या. सोडा सोडा मला. बांध कर तुझी बडबड, नाहीतर नरडा कापीन. गाप कुमार आमच्या संघ, चाल चाल. पिक्चर मधला डायलॉग मारत बसलीस मधला, पण घ्या. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात आपल्या लेकी बाईंना वाचवायला कुणी वाली आहे का नाही? हर हर महादेव. अरे कोण आहे ती बिनी? आमच्या आई बहिणीच्या आबरूला हात घालत्या? ए इकडे मुडक छाटतो तुझ्या इकडे. कोण आहे? कोण कोण आहे तुम्ही? म्या होय. अरे म्या शिवाजी राजाचा मावळा आहे. अरे या इकडं, तुम्हाला दाखवतो इंगा. गप गुमान चालायचं माझ्या संग. चालायचं कुठं? कुठं जायचं? कुठं जायचं वे? चला दाखवतो. आमच्या हिंदवी स्वराज्यात आई बहिणीच्या आबरूला हात घातला की कशी शिक्षा देतात आणि त्याच काय करतात ते दावतो तुम्हाला आता. रांझेगावचे वतनदार भिकाजी गुजर पाटील, तुमच्या विरोधात एक गंभीर तक्रार आली आहे. गुन्हेगारासारखं आणायचं कारण काय? आधी मोकळं करा आम्हाला. कित्येक वेळेला सांगावा धाडून सुद्धा तुम्ही आला नाहीत. हे रामजी बाबा तुमच्याच गावचे, यांची तक्रार आहे की तुम्ही यांच्या मुलीला बदसलुकीच्या इराद्यानं पळवून नेलंय. खराय का हे? न्याय निवाडा रांझ्यात होईल, इथं नाही. तोंड सांभाळून बोला. जिजाऊ पुत्र शिवाजी राजे यांच्या समोर उभे आहात तुम्ही. थांबा चिटणीस. पाटील, रामजी बाबांची माफी मागून त्यांच्या मुलीला सन्मानाने परत करा. तुमच्या उद्दमपणाला आवर घाला, अन्यथा वतन तर जाईलच पण तुमची खैर केली जाणार नाही. शिवाजी राज वार शिवाजी राज, ह्यो आणि कोण नवीन राजा? आणि कवा झाला? पोरा सोरांनी धमक्या द्याव्यात आणि आम्ही घाबरावं एवढं हलकं वाटलो का काय तुम्हाला? पाटील पाटील, या न्याय निवाड्यात सहकार्य करा, यातच तुमचं भलं आहे. शिवाजीराजे हे फक्त नाव नाही तर स्वराज्याची मुहूर्तमेढ आहे. स्वराज्य ओळखे निस्ता,
कसाय पंत, डोळ झाकून सपन बघावीत चांगली वाटत्यात, पर प्रत्यक्षात सपन येगळी आणि वास्तव येगळा असतय. पाटील, पाटील, सुराज्य हे फक्त आमचंच नाही तर जिजाऊ मासाहेबांचं आणि तमाम रयतेचं स्वप्न आहे. ते सत्यात उतरवण्यासाठी आम्ही फक्त नाममात्र आहोत. गरिबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, हीच आमची खरी ताकद. याच ताकदीच्या जोरावर बलाढ्य शत्रू समोर आला तरी आम्ही त्याची तमा बाळगत नसतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी हे साक्षात स्त्रीरूप, प्रत्येकाचं कुलदैवत हे स्त्रीरूप आहे. देवाऱ्यात देवीची पूजा करून तिच्या स्त्रीरूपाची विटंबना करणे यासारखा मोठा अपराध नाही. आई भवानीच्या आशीर्वादानेच आम्ही स्वराज्याची स्थापना करत आहोत. स्वराज्यातल्या लेकीबाळी यांच्यावर अन्याय अत्याचार आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांची सुरक्षा हाच स्वराज्याचा पहिला नियम आहे. तुमचं भाषण ऐकाय नाही आलो आम्ही. सन्मानानं सुटका करा आमची, नाहीतर. तुम्ही आला नाहीत पाटील, तुम्हाला आणलंय. न्याय निवाडा होत नाही तोवर तुमची सुटकाही होणार नाही. कसला न्याय निवाडा? मान्य नाही आमसनी हो. रांज गाव आमचं वतन हाय. आम्ही काय बी करू तिथं, मालक हाय आम्ही तिथलं. तिथली रयत म्हणजे आमची बटीक, तिथली लोक, तिथल्या बायका आमच्या. पाटील, शिवबाप समशेरावरा, हा दरबार आहे, इथे फक्त न्याय निवाडा होऊ द्यावा. चिटणीस, यांची शिक्षा लिहून घ्या. भाऊ साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही हा न्याय निवाडा करत आहोत. फिर्यादी रामजी बाबा नायकू यांनी केलेल्या आरोपानुसार आरोपी बाबाजी भिकाजी गुजर रांजे पाटील याने रामजी बाबा यांच्या मुलीचे बदसलुकीच्या इराद्याने अपहरण केले. आरोपीचा उद्दामपणा त्याच्यावरील आरोप सिद्ध करत आहेत. स्वराज्यात स्त्रीची विटंबना कधीही सहन केली जाणार नाही. याकरिता आरोपी बाबाजी भिकाजी गुजर रांजे पाटील याला या अपराधाबद्दल याचे दोन्ही हात पाय कलम करून चौरंगा करण्याचे आदेश देत आहोत आम्ही. महाराज, असं करू नका. महाराज, चुकी झाली कबूल करतो. पुन्यांदा अशी चुकी नाही होणार. महाराज, जीवाचं दान द्या. माफी, माफी असावी महाराज, माफी असावी महाराज, महाराज, महाराज. नग, दिल्या शिक्षेची तातडीनं अंमलबजावणी व्हावी, माझ्या तमाम रयतेनं लक्षात ठेवावं. जन्म देणारी आई आहे, हातात राखी बांधणारी बहीण आहे, तुमचा वंश वाढवणारी पत्नी आहे. ही सगळी स्त्रीचीच रूप, मनोभावे देवी म्हणून जिचं तुम्ही पूजन करता ती आदिमाया सुद्धा स्त्रीच आहे. स्त्रीचा आदर हाच आपल्या स्वराज्याचा पहिला नियम आहे. जो हा नियम मोडेल त्याला सगळ्यात कडक शासन झालं पाहिजे. असं शासन की पुन्हा स्त्रीवर अत्याचार करायचं धाडस कुणीही करणार नाही.